चंद्रपूर शहरातील शीतल मेहता या 20 वर्षीय तरुणीचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाल्यावर पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. रविवारी मेहता परिवाराने शीतलवर सामूहिक अत्याचार करून हत्या केल्याचा आरोप केला होता. सोमवारी सर्वपक्षीय कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी सायंकाळी मातोश्री विद्यालय चौकातून निघालेला हा मोर्चा पोलीस मुख्यालय चौकात पोहोचला. यावेळी महिलांनी पालकमंत्री, महाविकास आघाडी सरकार व पोलीस प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करीत निषेध नोंदवला. तुकुम रोडवरील संविधान चौक येथे शीतल मेहताला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थित मंडळींनी शीतलवर अत्याचार झाल्याचा आरोप करीत पोलीस अपघात झाल्याचे दर्शवित आहेत, कुठल्याही स्थितीत फाईल बंद करू नका, सर्व दिशेने तपास करा अशी मागणी यावेळी करण्यात आली. पुढील 7 दिवसात यावर तोडगा काढा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशाराही यावेळी देण्यात आला. हीच मागणी आहे, मी शुभांगी, माझी हीच मागणी आहे की माझ्या बहिणीला जो आहे तो न्याय पूर्णपणे मिळाला पाहिजे. कारण की त्या मुलांना जो त्या मुलांनी माझ्यासमोरच बयान दिलेलं आहे आणि त्यांनी पूर्णपणे हे पिक्चरच्या स्टोरीसारखी त्यांनी स्टोरी बनवलेली आहे. कारण की तिच्यासोबत तो खूप टॉर्चर करत होता, तिला ब्लॅकमेलसुद्धा करत होता आणि ती त्या रात्रीला 15 तारखेला ही रात्री खूप टेन्शनमध्ये होती आणि दुसऱ्या दिवशी आपली आखरी भेट आहे. त्याने ही वारंवार तिला चेतावणीसुद्धा दिली होती की आपली उद्याची 16 तारखेची आखरी भेट आहे म्हणून, पण तिला माहिती नव्हतं की हा आपला आखरीचा दिवस राहणार आहे. म्हणजे मृत्यूचा संकेत तिला मिळालेला होता पण तिने तो मृत्यूचा संकेत तिला समजला नाही. 16 तारखेला सुमारे 2 वाजता तिला भेटीला बोलवून तिच्यासोबत हा खूप मोठा षडयंत्र त्यांनी रचलेला आहे. त्यांनी तिला फसवणुकीने बुलेरो हे गाडी जी आहे तो आली असेल, पण तिला त्या गाडीसमोर त्यांनी स्वतःच ढकललेलं असेल हे असं आम्हाला वाटते. त्यामुळे पूर्णपणे त्यांची जी ड्रायव्हर त्यांना मिळालेला आहे त्याचं लोकेशन ट्रॅक करण्यात यावी. खरंच तो ड्रायव्हर आहे की त्याला पैसे देऊन आणलेला आहे तो ड्रायव्हर आणि गाडी? कारण की पोलिसांनी आम्हाला पहिलेच चॅलेंज केलं होतं की 10 मिनिटांमध्ये आम्ही गाडी आणि ड्रायव्हर तुम्हाला दोन्ही पण उपलब्ध करून देणार. आणि रिपोर्टमध्ये सुद्धा त्यांनी बुलेरो गाडी न टाकता ट्रक टाकलेला आहे. म्हणजे पोलीस प्रशासन किती निष्काळजीपणाने त्यांची जी तपासणी करत आहे हे लक्षात आलं आम्हाला. त्यामुळे पुन्हा ही चौकशी फाईल बंद करू नका, कारण की हा अपघात नाही आहे, ही षडयंत्री रचलेली आहे. त्यामुळे ही फाईल पुन्हा रिओपन करा आणि पुन्हा याची चौकशी करा. या मार्चच्या माध्यमातून आम्ही शीतल मेहताला श्रद्धांजली अर्पण करत आहे, सोबतच तिला न्याय मिळाला पाहिजे म्हणून याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. ज्या बोलेरो गाडीने तिला उडवलं असं म्हणत आहे त्या बोलेरो गाडीच्या लोकांना बेल सुद्धा झालेली आहे. मी पोलीस प्रशासनाला सूचना करते, चेतावणी देते की तिचा जो मोबाईल आहे तिच्या मोबाईलचा सायबरवाल्यांकडे देऊन तपास करावा, जेणेकरून खरं काय आहे ते निष्पन्न होणार आहे. आणि याच्यामध्ये घातपाताचा आरोप आमचा आहे. ज्या कोणी तिचा घातपात केला आहे, तिचा तो मित्र आणि त्याचे मित्र, या सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं पाहिजे आणि या प्रकरणाची निष्पक्ष अशी चौकशी करून शीतल मेहताला न्याय दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे.